गोरगरिबांच्या सुखदुःखात नेहमी धावून जाणारे दानशूर लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सहकार्याने कोरोना महामारीच्या काळात अनेकांना मदत करण्यात आली. त्यानुसार भाजपचे उत्तरायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि भारतीय जनता पार्टी पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवात तब्बल 60,000 कुटुंबांना गणपती सण गोड करण्यासाठी अन्नधान्य दिलं जाणार आहे. त्यानुसार पनवेलमधील लक्ष्मीनगर वसाहतीमध्ये सोमवारी अन्नधान्याचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या पॅकेट्समध्ये मैदा, रवा, डालडा, साखर, गुळ, चना डाळ असे आहे. त्यानुसार पनवेल शहरातील लक्ष्मीनगर वसाहतीमध्ये अन्नधान्याचं वाटप करण्यात आलं. यावेळी पनवेल महापालिकेच्या नगरसेविका रुचिता लोंढे, चंद्रकांत मंजुळे, राजेंद्र कोळी, लखन जाधव, संतोष ढगे, प्रदीप रणदिवे, रोशन जाधव, दीपक चखलिया यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी यासंदर्भात अधिक माहिती दिली आहे. रामशेठ ठाकूर सहकारी विकास मंडळ आणि भारतीय जनता पार्टी पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने इथे पनवेलमध्ये 60,000 कुटुंबांना गणेशोत्सवाच्या निमित्ताने इथे धान्य वाटप हे करण्यात येत आहे, जेणेकरून सर्व गोरगरीब जनतेला हा गणपती हा एक सुखाचा जावा. कोरोनाच्यामुळे आपल्या सर्वांवरती संकट आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सर्वात जास्त हा गरीब वर्ग भरडला जात आहे आणि त्यांना एक दिलासा देण्याचा प्रयत्न या इथे रामशेठ ठाकूर साहेबांनी केलेल्या आदेशाच्या माध्यमातून हे सर्व वाटप करण्यात येत आहे. धन्यवाद. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.